पूर्व सांसद दत्ता मेघे द्वारा 96वें अखिल भारतीय साहित्य सम्मेलन के स्वागत अध्यक्ष का पद स्वीकार करने का निर्णय लिया है। पूर्व सांसद दत्ता मेघे ने प्रतिक्रिया दी है कि मुझे खुशी है कि मैं इस अवसर पर साहित्य क्षेत्र की सेवा करने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ है। दत्ता मेघे द्वारा 96वें अखिल भारतीय साहित्य सम्मेलन के स्वागत अध्यक्ष का पदभार स्वीकार करने का निर्णय लिया गया है। पूर्व सांसद दत्ता मेघे ने प्रतिक्रिया दी है कि मुझे खुशी है कि इस अवसर पर मुझे साहित्य क्षेत्र की सेवा करने का सौभाग्य प्राप्त हुआ है। पूर्व विधायक सागर मेघे ने इस बैठक के संरक्षक की जिम्मेदारी स्वीकार की है। यह साहित्य सम्मेलन 3, 4 और 5 फरवरी 2023 को वर्धा के स्वावलंब स्कूल के भव्य ग्राउंड में आयोजित किया जाएगा। दत्ता मेघे 2007 में विदर्भ साहित्य संघ द्वारा नागपुर में आयोजित 80वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के संरक्षक थे। अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन में स्वागत अध्यक्ष और संरक्षण पद की जिम्मेदारी पिता और पुत्र एक ही समय संभालना इतिहास में यह एक महत्वपूर्ण घटना बन गई है। बाइट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने साहित्य सम्मेलन का मार्गदर्शन करने की जिम्मेदारी स्वीकार की है और विदर्भ साहित्य संघ के पदाधिकारी और कार्यकर्ता इस साहित्य सम्मेलन के आयोजन के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। प्रसिद्ध है याचा मला आनंद झाला। मला विनंती केली त्या लोकांनी, मी नागपूरचं जेव्हा अधिवेशन झालं होतं त्यावेळेला काम साहित्य तुम्ही केलेलं होतं, त्याच्यामुळं हा बहुमान होता म्हणजे वर्धा जिल्ह्यात ते संमेलन पहिल्यांदा होत आहे। आमच्यासारख्या लोकांनी या संमेलनात मदत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि म्हणून त्या संमेलनात मी स्वागत अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। त्याच्यामध्ये दाते इतर लोक वर्धा ऍक्टिव्ह आहे, चांगलं काम करतात, चांगले साहित्यिक लोक वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत चालले आहे आणि म्हणून यावेळेला वर्धा जिल्ह्याचे भाग्य आहे की त्यांना एवढं मोठं संमेलन त्या ठिकाणी होत असल्यामुळं सर्व लोकांचा एकूण विचार नवीन विचार हे समाजासमोर येत असतात आणि या तरुण जे साहित्यिक लोक आहे त्यांची या देशाला फार गरज आहे। त्या गरजेतून आज मला असं वाटतं की एक चांगलं काम आहे, चांगल्या कामात मी नेहमीच जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत केलेली आहे। त्यातलं काही जास्त माहिती नाही, मी ऐकलं नुसतं, परंतु लालशिवा सुद्धा एक चांगलं साहित्यिक आहे आणि अनेक वर्ष वृत्तपत्रामध्ये काम करणारे सिनियर मोस्ट त्याला बांधणारा एक मोठा वर्ग आहे। अत्यंत स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात, कोणाला चांगलं वाटवं वाईट वाटवं तरी त्यांनी आपले विचार समाजासमोर नेहमीच अग्रलेखामधून किंवा इतर सर्व साहित्यामधून आजपर्यंत मांडलेले आहेत। हे कसं घडलं याची मला कारण तेवढा ॲक्टिव्ह नसल्यामुळं राजकारणामध्ये सर्व ठिकाणी राजकारण होत असं म्हणतात, परंतु चुकीच्या गावामध्ये मी कधी लक्ष देत नाही आणि मला आपण सांगता त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑफिशियली समजलं की असं असं झालं आहे, काय झालं कसं झालं हे मी त्या आल्यावर करून विचारेन। ते माझे चांगले मित्र आहेत दानशिवाय, त्यामुळं मी त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा हा गांधी विनोबा भावे यांच्या नावाने जगाभर सर्व भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पवित्र ठिकाणी हे संमेलन होत आहे याचा मला आनंद झाला। मला विनंती केली त्या लोकांनी, मी नागपूरचं जेव्हा अधिवेशन झालं होतं त्यावेळेला काम साहित्य तुम्ही केलेलं होतं, त्याच्यामुळं हा बहुमान होता म्हणजे वर्धा जिल्ह्यात ते संमेलन पहिल्यांदा होत आहे। आमच्यासारख्या लोकांनी या संमेलनात मदत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि म्हणून त्या संमेलनात मी स्वागत अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। त्याच्यामध्ये दाते इतर लोक वर्धा ऍक्टिव्ह आहे, चांगलं काम करतात, चांगले साहित्यिक लोक वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत चालले आहे आणि म्हणून यावेळेला वर्धा जिल्ह्याचे भाग्य आहे की त्यांना एवढं मोठं संमेलन त्या ठिकाणी होत असल्यामुळं सर्व लोकांचा एकूण विचार नवीन विचार हे समाजासमोर येत असतात
और या तरुण जो साहित्यिक लोग है त्यांची या देशाला फार गरज आहे. त्या गरजेतून आज मला असं वाटतं की एक चांगलं काम आहे. चांगल्या कामात मी नेहमीच जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत केलेली आहे. त्यातलं काही जास्त माहिती नाही, मी ऐकलं नुसतं, परंतु लालशिवा सुद्धा एक चांगलं साहित्यिक आहे आणि अनेक वर्ष वृत्तपत्रामध्ये काम करणारे सिनियर मोस्ट त्याला बांधणारा एक मोठा वर्ग आहे. अत्यंत स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात. कोणाला चांगलं वाटवं वाईट वाटलं तरी त्यांनी आपले विचार समाजासमोर नेहमीच अग्रलेखामधून किंवा इतर सर्व साहित्यामधून आजपर्यंत मांडलेले आहेत. हे कसं घडलं याची मला कारण तेवढा ॲक्टिव नसल्यामुळं राजकारणामध्ये सर्व ठिकाणी राजकारण होत असं म्हणतात, परंतु चुकीच्या कामामध्ये मी कधीही लक्ष देत नाही. आणि मला आपण सांगता त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑफिशियली समजलं की असं असं झालं आहे. काय झालं कसं झालं हे मी त्या आल्यावर जरूर विचारेन. ते माझे चांगले मित्र आहेत. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर.